सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नुकतीच स्थगिती दिली. केंद्र शासनाने ओबीसीचा इम्पिरियल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्यानं ही स्थगिती दिली. ही घटना म्हणजे ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे अशी भावना समाज बांधवात निर्माण झाली. या अनुषंगानं दिंडोरीत समता परिषद आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको करून घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे उभय बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. समता परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय समीरभाऊ भुजबळ, बाळासाहेबजी कर्डक, दिलीपांना खैरे यांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी मीटिंग घेऊन ओबीसींवर जो काय अन्याय या ठिकाणी झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रास्ता रोको करण्याचे आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिलेले होते. आमच्या ओबीसींचं जे काही राजकीय आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे, लोकशाहीने आम्हाला जो मूलभूत अधिकार या ठिकाणी दिलेला होता तो मूलभूत अधिकारच काढून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला तर तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी आमचा इम्पिरियल डाटा जो काय आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आमच्या आरक्षणाला त्या ठिकाणी स्थगिती दिली. परंतु आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व संघटना मिळून कुठलेही पक्ष या ठिकाणी आम्ही न ठेवता एक ओबीसी घटक म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत. आणि आज या ठिकाणचं यशस्वी आंदोलन आम्ही या ठिकाणी दिंडोरीत करून शासनाला एक प्रकारे या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आणि जर शासनाने लवकरात लवकर तो इम्पिरिकल डाटा जर दिला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन या पुढील काळामध्ये करण्यात येईल. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं. संदीप गुंजाळ, दिशानूर, दिंडोरी.